हर्ष स्वयंपाकघरात तुमच्या सगळ्यांचं सा मनापासून स्वागत आहे आजची आपली रेसिपी फ्रेंच टोस्ट ब्रेकफास्टची रेसिपी आहे झटपट होते घरात उपलब्ध असलेल्या साहित्यामध्ये होते तर रेसिपीला सुरवात करण्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हा बाऊल जो घेतला आहे तो पसरट आहे ब्रेडचे स्लाईस त्याच्यामध्ये व्यवस्थित असे बुडतील अशा आकाराचा घेतलेला आहे त्याच्यात मी दोन अंडी घेतलेली आहेत आणि आता त्याच्यामध्ये एक चमचा साखर पिठी साखर घातली आहे मी नॉर्मल साखर घातली तरी चालते आणि त्याच्यामध्ये चिमूटभर अगदी मीठ घालायचं आहे पाव चमचा व्हॅनिला इसेन्स आणि दीड ते दोन चमचे मोठे दोन चमचे याच्यात मी घालते दूध आता हे चांगलं व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे म्हणजे त्याच्यात ब्रेड बुडवला आणि भाजल्यानंतर वरती त्या ब्रेडला स्मूथ टेक्शर आलं पाहिजे म्हणून ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता हे मी ब्रेड घेतले ते थोडे जाड आहेत तुमच्याकडे जर नॉर्मल पातळ ब्रेडच्या स्लाईस असतील तर त्या तुम्ही दोन एकत्र अशा करून त्या एकत्रच याच्या बॅटरमध्ये बुडून भाजून घेऊ शकता आता बॅटरमध्ये ब्रेड बुडवण्याच्या आधी तवा थोडा गरम करून त्याच्यावर बटर घालून घेतलेला आहे थोडा बटर वितळ गरम झाला तवा की त्याच्यावरती हे ब्रेडचं स्लाईस मी ह्याच्या ह्या बॅटरमध्ये बुडवून आता एका बाजूने बुडवून परत त्याला पलटून दुसऱ्या बाजूनी तसंच बुडवून घेणार आहे खूप वेळ सोक करण्याची गरज नाही आणि आता ते, ते मी तव्यावरती भाजून घेणार आहे एक ते दोन मिनटं एका बाजूने छान असा मध्यम गॅसवर भाजून घ्यायचा आहे एका बाजूने भाजून झाला की आता तो पलटून घेते आणि दुसऱ्या बाजूनेही मी तो छान असा भाजून घेणार आहे भाजताना हलक्याच असं थोडं थोडं दाबायचं आहे त्याच्यात अंडे आहे ते आतपर्यंत व्यवस्थित शिजलं पाहिजे म्हणून मध्यम गॅसवर व्यवस्थित असं दोन्ही बाजूनी छान रंग येईपर्यंत भाजून घेणार आहे मी रंग पण छान आलेला आहे आणि व्हॅनिला इसिन्स घातल्यामुळे वासही खूप छान येतोय तर हा स्लाइस भाजून झालेला आहे बाकीचे पण मी असेच भाजून घेते ह्या एवढ्या बॅटरमध्ये सहा ब्रेडचे स्लाईस दोन अंड्याच्या बॅटरमध्ये सहा ब्रेडचे स्लाइस होतात वरून थोडी साखर आणि बटर घालते पिठी साखर थोडी अशी स्प्रिंकल करून घ्यायची आहे आणि तुम्हाला आवडत असेल तर थोडीशी वरून घातली किंवा मेपल शि सिरप असेल तुमच्याकडे तेही घातलं तरी खूप छान चव येते आणि लहान मुलांना खायला तर हे खूपच आवडतात तर इथे मी थोडीशी मधही घालून घेतलेली आहे ही झटपट होणारी ब्रेकफास्ट रेसिपी नक्की ट्राय करा कशी झाली होती नक्की कळवा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका तर पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत माझ्या स्वयंपाकघरात तोपर्यंत तो हेल्दी का हेल्दी रहा आणि स्वतःची काळजी घ्या